ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कुरुंबड महाशिवरात्री यात्रेचा शुभारंभ भूमिपूजन. कुरुंबड येथे महाशिवरात्री कृष्णावेणी यात्रा 8 मार्च ते 13 मार्च दरम्यान भरणार आहे. या यात्रेचे भूमिपूजन श्रीफळ वाढवून शुभारंभ प्रशासक तथा मुख्य अधिकारी आशिष चौहान यांच्या प्रमुख हस्ते 1 मार्च शुक्रवार सकाळी 11 वाजता करण्यात आले. येथील महाशिवरात्री कृष्णावेणी यात्रा मोठ्या स्वरूपात भरवण्यात येते. या यात्रेचे पदसिद्ध प्रमुख अध्यक्ष नगराध्यक्ष हे असतात. मात्र आता नगर परिषदवर प्रशासक नसल्याने प्रशासक तथा मुख्य अधिकारी हे या यात्रेचे प्रमुख असून त्यांनी या यात्रेबाबत नियोजन केलं आहे. ही यात्रा कोणत्या जागेवर भरणार आहे असा प्रश्न निर्माण झाला होता. शेवटी येथील शेतकऱ्यांनी 5.5 एकर जागा दिल्यानंतर यात्रा भरवण्यात मार्ग मोकळा झाला. आज कृष्णावेणी यात्रेचं उद्घाटन करण्यात आलंय. सगळ्यांना माहित आहे सालाबाद प्रमाणे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याकडे यात्रा सुरू होते. यंदाच्या वर्षी 8 ते 13 या तारखेच्या दरम्यान यात्रा ही भरवली जाणार आहे आणि याच्यामध्ये कृषी प्रदर्शन, जनावरे प्रदर्शन, हस्तकला असेल किंवा इतर गोष्टींचे जे स्टॉल वगैरे आपल्याकडे यात्रा लागतात, पाळणे वगैरे, या सगळ्या गोष्टींचा समावेश यंदा असणार आहे. याच्यामध्ये दरवर्षीप्रमाणे खेळांचंही आयोजन केलं जाणार आहे, ज्याच्यामध्ये कुस्ती असेल, गन शूटिंग असेल आणि मॅरेथॉन वगैरे. तर या सगळ्या खेळांमध्ये सर्व शहरवासियांनी हिरिरीने भाग घ्यावा. तसेच आपल्या इथं जे यात्रा भरवण्यात येणारी आहे त्याच्यामध्ये सर्वांनी, सर्व भाविकांनी मनापासून सहभागी व्हावं आणि ही यात्रा यशस्वी करावी यासाठी मी सर्वांना विनंती करेन आणि या यात्रेची सुरुवात आज झाली असं घोषित करेन. येथील नगर परिषदेचे कर्मचारी यात्रेबाबत सर्व नियोजनात व्यस्त आहेत. यावेळी आरोग्य अधिकारी प्रदीप बोरगे, माजी नगराध्यक्ष दयानंद मालवेकर, प्राध्यापक सुनील चव्हाण, लियाकत बागवान, अशोक सावकावे, रघु नाईक, नंदकुमार चौधरी, निशिकांत ढाले यांच्यासह श्रीफळ वाढवण्यात आला. या प्रसंगी नागरिक व नगर परिषदेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकरी न्यूज साठी इजाज खान पठाण, कुरुंदवाड.